another vlog as me and my family salon like a small staycation city at Hidden Village Resort at Edgao. So let's go. अराउंड 6 वाजता आम्ही हिडन व्हिलेज रिसॉर्टला पोचलो. हा आहे ब्युटिफुल एंट्रन्स. सो तुम्ही पाहू शकता की तिथे त्यांनी भिंतींवर वारली पेंटिंग्स केल्यात. अशाच वारली पेंटिंग्स आपल्याला एंटायर रिसॉर्टमधल्या वेगवेगळ्या भिंतींवर पाहायला मिळतात. दिस इज द वे टू आर कॉटेज. आता गंमत अशी की आमच्या कॉटेजचं नाव होतं पाटील हाऊस आणि ह्या नावामागे त्यांचा कन्सेप्ट असा होता की कोणत्याही गावात जसं पाटलाचं घर सगळ्यात मोठं असतं तसं जे पण मोठे कॉटेजेस होते त्यांना त्यांनी नाव दिलेलं पाटील हाऊस. वेलकम टू आर कॉटेज. एक छान अशी स्पेशियस रूम होती, प्रिटी इनफ फॉर अ फॅमिली ऑफ फोर. आणि या कॉटेजची सगळ्यात छान गोष्ट अशी होती की बाहेर एक मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट होती, एक खाट होती जिथे बसून तुम्ही गप्पे वगैरे मारू शकता. मम्मी जादू नगरी से आया है कोई जादूगर.
लेके पहला पहला प्यार। सुन सुन बातें गोरी गोरी मुस्काए रे, आई आई देखो आई आई हसी आई रे। सुन सुन बातें तेरी गोरी मुस्काए रे, आई 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 देखो आई हसी आई रे। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। चाल देखो बोल रही थी। निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। Ha ha!